नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता बारावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित नवीन ॲक्टिव्हिटी सीट कशी असणार आहे या ॲक्टिव्हिटी सीटचं स्वरूप आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही ॲक्टिव्हिटी सीट आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ग्लोबल इंग्लिश क्रिएटिव्हिटी डॉट कॉम या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेबसाईटचे संचालक माननीय श्री दीपक बुराडे सर यांनी त्यांनी आपल्याला ही मोडल शीट अतिशय सहजरित्या उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून आपण त्यांचे प्रथमत आभार मानूया चला तर विद्यार्थी मित्रांनो आपला जास्त वेळ घेता आपण आता प्रत्यक्ष ॲक्टिव्हिटी शीटचं स्वरूप कसं असणार आहे याची माहिती घ्यायला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो यावर्षीपासून महाराष्ट्र बोर्डाची जी इंग्रजीची प्रश्नपत्रिका आहे इयत्ता बारावीची म्हणजेच एच एस सी एच एस सी बोर्डाची प्रश्नपत्रिका म्हणजेच ॲक्टिव्हिटी शीट ही असणार आहे ऐंशी गुणांची आणि ही ॲक्टिव्हिटी शीट सोडवण्यासाठी वेळ असणार आहे तीन तास या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये सेक्शन वन असणार आहे प्रोज सेक्शन काय असणार आहे प्रोज सेक्शन याच्यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन लँग्वेज स्टडी समरी अँड माइंड मॅपिंग इतके घटक हे सेक्शन वन प्रोज मध्ये असणार आहेत याच्यामध्ये आपण आता पहिला प्रश्न काय असणार आहे तो पाहू क्वेश्चन वन मध्ये ए असणार आहे क्वेश्चन वन मध्ये ए काय असणार आहे रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट ऍक्टिव्हिटीज गिफन बिलो त्याला गुण असणार आहेत एकूण बारा खाली दिलेला उतारा वाचा आणि या उतार्यावर आधारित असलेल्या एकूण सहा ॲक्टिव्हिटींची उत्तरं ह्या उताराच्या आधारे आपल्याला लिहून काढायची आहेत चला तर मग पहिली ॲक्टिव्हिटी काय आहे ते आपण पाहूया तसं तर या उतार्यावर आधारित एकूण सहा ॲक्टिव्हिटी असणार आहे किती ॲक्टिव्हिटी असणार आहेत सहा आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही दोन गुणांना असणार आहे म्हणून हा एकूण उतारा आपल्याला बारा गुणांना वार्षिक परीक्षेला विचारला जाणार आहे आणि हा सिन पॅसेज असणार आहे हा उतारा पंधरा ते वीस ओळीचा असेल व त्याच्यावर आधारित किती ॲक्टिव्हिटी असतील सहा पहिली ॲक्टिव्हिटी पाहूया ए वन काय आहे वेब कम्प्लीट फॉलोइंग वेब आणि याला गुण आहेत दोन या ठिकाणी आपल्याला दिलेल्या उतार्यावर आधारित अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीनं उत्तरं सापडतील अशी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली जाते या ठिकाणी कोणती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे वेब म्हणजेच जालतक्ता बघा या ठिकाणी सेंटरला एक मुद्दा दिलेला आहे व त्या मुद्द्यावर आधारित आपल्याला या चार चौकटीमध्ये ज्या गोष्टी जी उत्तरं जो भाग व्यवस्थित इथे येणार आहे तो लिहायचा आहे उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने वेब काढावे लागणार आहे हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी उतार्याच्या स्वरूपात परिच्छेदाच्या स्वरूपात पॅसेजच्या स्वरूपात उत्तरं देऊन चालणार नाही तर जसा जाल तक्ता जसं वेब जसा ट्री डायग्राम जशा पद्धतीने उत्तर विचारलेलं असेल त्याच पद्धतीने आपल्याला पहिल्या म्हणजेच ए वन ॲक्टिव्हिटीचं उत्तर हे लिहावं लागणार आहे आता याच्यानंतरच्या ज्या एकूण पाच ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी उताराच्या खाली आहेत एक गोष्ट लक्षात घ्या या भागामध्ये या प्रोसेक्शनमध्ये जो उतारा असणार आहे या उतार्यावर आधारित एकूण सहा ऍक्टिव्हिटी आहेत हे आपण पाहिलेलं आहे परंतु पहिली ॲक्टिव्हिटी ही उतार्याच्या वर असणार आहे आणि त्याच्यानंतरच्या ज्या एकूण दुसरे उरलेल्या पाच ॲक्टिव्हिटी आहेत त्या उतार्याच्या खाली असणार आहेत अशा एकूण सहा ॲक्टिव्हिटी आहेत बघा हा आपल्या पाठ्यपुस्तकातील अँड ॲस्ट्रॉलॉज डे या पाठातील हा उतारा दिलेला आहे व याच्यावर आधारित ये टू म्हणजे दुसरी ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट कम्प्लीट म्हणजे पूर्ण करा आणि याला गुण दिलेले आहेत दोन अपियरन्स ऑफ ॲस्ट्रॉलॉजर दॅट हेल्प्स टू क्रिएट ॲन इम्प्रेशन ऑन क्लायंट्स बघा या ठिकाणी एक विधान दिलेलं आहे आणि या विधानावर आधारित या ठिकाणी आपल्याला एकूण चार वाक्य लिहून काढायचे आहेत आणि ही वाक्य आपल्याला या पाठ्यपुस्तकातील आलेल्या उतार्यामध्ये आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये सापडणार आहेत आणि हे सोपं आहे आता आज फक्त मी आपल्याला या ॲक्टिव्हिटी शीटचं स्वरूप समजावून सांगणार आहे आणि याच्यानंतर जो व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये या ॲक्टिव्हिटीची उत्तरं आपल्याला सांगितली जाणार आहेत म्हणून मला असं वाटतं की आपण सुरुवातीला फक्त ही जी ॲक्टिव्हिटी शीट आहे ह्या ॲक्टिव्हिटी शीटचं स्वरूप कसं आहे ते समजावून घ्यावं याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे थ्री ॲक्टिव्हिटी डिस्क्राईब विद्यार्थी मित्रांनो ही ॲक्टिव्हिटी ए वन ॲक्टिव्हिटी आणि ए टू ॲक्टिव्हिटी या दोन ॲक्टिव्हिटीपेक्षा थोडं जास्त विचार करून उत्तर लिहावं लागणारी असते आणि याला गुण असतात दोन याला गुण किती आहेत दोन काय विचारलेलं आहे डिस्क्राईब डिस्क्राईब म्हणजे वर्णन करा या ठिकाणी या उतार्यामध्ये आलेल्या एखाद्या पात्राविषयी एखाद्या चरित्राविषयी माहिती विचारलेली असते आपल्याला ती माहिती चार ते पाच ओळीमध्ये लिहून काढायची असते आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे ए फोर ॲक्टिव्हिटी ए फोर ॲक्टिव्हिटी आणि याला गुण आहे दोन काय असते ए फोर ॲक्टिव्हिटी पर्सन रिस्पॉन्स म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला या उतार्यावर आधारित आपलं मत व्यक्त करायचं असतं स्वमत व्यक्त करायचं असतं चार ते पाच वाक्यामध्ये हे उत्तर आपण लिहिलं तरी आपल्याला दोन मार्क हे मिळू शकतात या ठिकाणी मधला एकही शब्द लिहायचा नसतो तर वर आधारित आपल्याला काय वाटतं आपल्याला काय विचारलेलं आहे कसं उत्तर द्यायचं आहे त्या पद्धतीनं पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे सोमत हे आपल्याला चार ते पाच वाक्यामध्ये लिहावं लागतं याच्यानंतरची आपल्याला पूर्णच्या पूर्ण गुण मिळवून देणारी ॲक्टिव्हिटी आहे ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी आणि ती आहे ग्रामर ग्रामर म्हणजे व्याकरणावर आधारित ऍक्टिव्हिटी आणि याला गुण आहे दोन विद्यार्थी मित्रांनो या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक किंवा दोन विधानं ही व्याकरणावर आधारित विचारलेली जातात आणि जर एक वाक्य असेल तर ते एक वाक्य दोन गुणांसाठी आणि दोन वाक्य जर विचारलेली असतील तर प्रत्येक वाक्य एक गुणासाठी असतं विद्यार्थी मित्रांनो माझी आपल्याला अशी कळकळीची विनंती आहे की व्याकरणावर तुम्ही जास्त करून भर द्या कारण व्याकरणाची उत्तरं ही आपल्या हातातली उत्तरं असतात आपली उत्तरं ती चुकण्याची शक्यता कमी असते कारण आपण त्याचा अभ्यास परफेक्ट केलेला असतो म्हणून ए फाईव्ह ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष देण्यासाठीची ॲक्टिव्हिटी आहे बघा या ठिकाणी काय केलेलं आहे सूचना दिलेल्या आहे रिराईट द सेंटेन्स बाय युजिंग द वर्ड गिव्हन इन द ब्रॅकेट कंसामध्ये दिलेला शब्द वाक्यामध्ये वापरा आणि वाक्य पूर्ण लिहा आणि दुसरं विधान आहे हे वाक्य दिलेलं आहे या ठिकाणी आणि याला सूचना दिलेली आहे फ्रेम डब्ल्यू एच क्वेश्चन एज सो एज टू गेट अँड अंडरलाईन पार्ट ॲज अँड अँसर अधोरेखित केलेला भाग हा उत्तर यावं अशा पद्धतीचा प्रश्न तयार करायची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी विचारलेली आहे आणि आता याच्यानंतर ये सिक्स ऍक्टिव्हिटी आहे ब्लोरी म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित आणि याला गुण आहे दोन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याला शा शब्दसाठा मोठ्या प्रमाणावर आपला जर असेल तर आपण या प्रश्नाचं या ॲक्टिव्हिटीचं उत्तर अतिशय सहजगत्या लिहू शकतो या भागामध्ये विरोधार्थी शब्द लिहा समानार्थी शब्द लिहा अनेकाला एक शब्द लिहा जोड्या जुळवा अशा पद्धतीच्या नाऊन बनवा व्हर्ब बनवा ॲडव्हर्ब ॲडजेक्टिव्ह बनवा अशा पद्धतीचे शब्द बनवण्यासाठी या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रश्नातील ए पॅसेज हा बारा गुणांचा असतो आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला बी हा कशावर आधारित असतो ग्रामर आणि याला एकूण गुण असतात चार आहेत याच्यामध्ये ए वन ॲक्टिव्हिटी असते डू हॅट डायरेक्टर या भागामध्ये तीन वाक्य आपल्याला दिली जाणार आहेत आणि ह्या तीनही भागाची उत्तरं व्याकरणावर आधारित असणार आहेत आणि ही उत्तरं अतिशय सोपी असणार आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो या भागाकडं जर तुम्ही जास्त लक्ष दिलं तर आपल्याला हे मार्क आपल्या हातातील आहेत त्याच पद्धतीनं जर आपल्याला आणखीन सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलवर व्याकरणावर आधारित सुद्धा व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पहा आणि तुम्ही हा भाग पक्का करून घ्या त्याच पद्धतीनं प्रश्न पहिल्या बीमध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी असते ए टू रिरायट द फॉलोइंग सेंटेन्स बाय करेक्टिंग द इयरर इन इट या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील आप पुस्तकाच्या बाहेरचं किंवा पुस्तकातील बाहे पुस्तका वाक्य दिलं जातं व त्या वाक्यामध्ये एखादी कॉमन मिस्टेक म्हणजे अतिशय साधी चूक असते आणि ती चूक दुरुस्त करून आपल्याला पुन्हा वाक्य लिहायचं असतं आणि जी चूक तुम्ही दुरुस्त करून लिहिणार आहात ते वाक्य त्या वाक्यातील चूक अंडरलाईन करायला विसरायचं नाही आता आपण याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी पाहूया क्वेश्चन टू ए रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो बघा या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज दिला जातो व या पॅसेजला सूचना दिलेली असते रीड द एक्सट्रैक्ट अँड कंप्लीट ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो आणि याला गुण आहेत बारा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन टू ए हा सुद्धा एक पॅसेजच असतो पंधरा ते वीस ओळीचा आणि याच्यावर आधारित ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटीचं स्ट्रक्चर त्या ॲक्टिव्हिटीची रचना ही ये क्वेश्चन वन एमध्ये ज्या पद्धतीनं रचना असते त्याच पद्धतीने रचना ही ॲक्टिव्हिटी क्वेश्चन टूमधील ज्या ए वर ॲक्टिव्हिटी आधारित असतात त्याच्या रचना असते बघा या ठिकाणी ये वन आहे कम्प्लीट कम्प्लीट ट्री डायग्राम या ठिकाणी एक ट्री डायग्राम दिलेला आहे आणि तो ट्री डायग्राम आपल्याला या दिलेल्या उतार्याच्या आधारे भरून काढायचा आहे लिहून काढायचा आहे ॲडव्हानेजेस ऑफ सिटी कंपोस्ट असा स्ट्रीट डायग्राम उत्तरपत्रिकेमध्ये काढायचा आणि या ठिकाणी ज्या गोष्टी ज्या बाबी आवश्यक आहेत त्या बाबी लिहून काढायच्या त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी आहे ट्रू ऑर फॉल्स वेदर द ट्रू स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट या ठिकाणी चार वाक्य दिलेली आहेत आणि या चार वाक्यामध्ये चूक किंवा बरोबर वाक्य सांगायचे आहेत आणि जे वाक्य चूक असेल ते करेक्ट म्हणजे बरोबर करून लिहायचं आहे त्याच्यानंतर ए थ्री ऍक्टिव्हिटी आहे फाइंड आउट म्हणजे शोधून काढा इफ सिटी वेस्ट वॉज कंपोस्ट कंपोस्टेड देअर वुड बी आणि अशा पद्धतीनं दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत त्याच्यानंतर ए फोर आहे पर्सनल रिस्पॉन्स ऍक्टिव्हिटी त्याला गुण आहे दोन पॅसेजवर आधारित सोमत या ठिकाणी आपल्याला व्यक्त करायचं आहे त्याच्यानंतर ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी आहे ग्रामरची या भागात आपल्या उतार्यातून दोन वाक्य दिली जातात व त्या दोन वाक्यांना व्याकरणाच्या सूचना जा दिल्या जातात या ठिकाणी टेन्स ओळखा पहिल्या वाक्याला सूचना आहे आणि दुसऱ्या वाक्याला सूचना आहे यूज इन्फिनेटिव्ह व शेवटची ॲक्टिव्हिटी आहे ए सिक्सची ॲक्टिव्हिटी व्होकॅबलरी म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वन वर्ड अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी विचारल्या जातात नऊन बनवा एजेक्टिव्ह बनवा ऍडव्हर्ब बनवा तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे फाइंड वन वर्ड फॉर द फॉलोईंग फ्रॉम खाली दिलेल्या शब्दांसाठी वाक्यांसाठी एक शब्द लिहून काढायचा आहे आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये बी हा भाग आपल्यासाठी पास होण्याच्या दृष्टीने अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे आणि या भागाला मार्क आहे तीन आणि हा या भागाचं उत्तर लिहायचं कसं तर बघा राईट ब्रीफ समरी ऑफ द अभव या ठिकाणी अभव हा शब्द महत्वाचा आहे अभव म्हणजे वर वरचा म्हणजे कोणता या ठिकाणी प्रश्न दुसऱ्या एमध्ये दिलेला हा जो पॅसेज आहे पूर्ण पॅसेज हा पॅसेज अभव म्हणजे हा वरचा पॅसेज

या भागाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहून काढायचंच म्हणजे आपल्याला या ठिकाणी कमीत कमी, कमी दोन तरी मार्क मिळू शकतात समजा दहा ओळी असतील तर तीन ओळीमध्ये त्या उतार्याची समरी आपण आपल्या शब्दामध्ये लिहून काढायची असते आणि त्याच्यानंतर आहे सी माइंड मॅपिंग यालासुद्धा गुण आहेत तीन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माइंड वर आधारित अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम ऑर डिझाईन युजिंग युअर आयडिया थॉट कन्सेप्ट टू इलेस्टेट ऑर डेव्हलप ऑन द गिव्हन टॉपिक यू मे टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट हे बघा याचं उत्तर थोडक्यामध्ये आपल्याला प्रमाणेच लिहायचं असतं परंतु माइंड मॅपिंगचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो व्हिडिओ पहा आणि तुम्ही माइंड मॅपिंगचं उत्तर कसं लिहायचं याची तयारी करू शकता हा पहिला सेक्शन झाला आता दुसरा सेक्शन आहे सेक्शन टू पोएट्री सेक्शन पोएट्री अँड ॲप्रिसिएशन त्याच्यामध्ये क्वेश्चन तिसरा ये असतो रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो आपल्या पाठ्यपुस्तकातील एक कविता दिलेली आहे व त्या कवितेवर आधारित ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत ए वन ॲक्टिव्हिटी ए टू ॲक्टिव्हिटी ए थ्री ॲक्टिव्हिटी ए फोर ॲक्टिव्हिटी आणि ए फाईव्ह प्रत्येक ॲक्टिव्हिटी दोन गुणांसाठी आहे आणि या कवितेवर आधारित या ॲक्टिव्हिटीची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत ए वन ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी असते फ्लो चार्ट कम्प्लीट द सेंटेन्सेस ट्रू फॉल्स कंप्लीट कम्प्लीट द सेंटेन्स अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी या, या भागामध्ये दिल्या जातात इथं काय दिलेलं आहे फ्लोचार्ट ए टू ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट कम्प्लीट द टेबल कम्प्लीट द सेंटेन्सेस वेब चार्ट अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी ए टूमध्ये कवितेवर आधारित ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारल्या जातात अशा पद्धतीनं आपण तो उत्तर लिहू शकतो त्याच्यानंतर कवितेच्या खाली ये थ्री ॲक्टिव्हिटी असते पर्सनल रिस्पॉन्सची ॲक्टिव्हिटी आणि या ॲक्टिव्हिटीचं उत्तर हे आपल्याला कवितेवर आधारित आपल्या शब्दामध्ये लिहायचं असतं पाच ते सहा वाक्यामध्ये या वाक्याचं उत्तर लिहिलं तरी चालतं त्याच्यानंतर ए फोर ॲक्टिव्हिटी आहे फाईंड फाईंड फ्रॉम द पोयम द एक्झाम्पल ऑफ हा ये फोर हा प्रश्न असतो फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेच्या अलंकाराविषयी आपल्या इंग्रजीमध्ये एकूण पंचवीस ते तीस अलंकार आहेत या पंचवीस ते तीस अलंकारापैकीच अलंकारांची माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची असते कधी उदाहरण दिलं जातं त्या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ते सांगायचं असतं आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं असतं आणि कवितेवर आधारित ए फाईव्ह ही अतिशय सोपी ॲक्टिव्हिटी असते ती म्हणजे क्रिएटिव्हिटीची ॲक्टिव्हिटी म्हणजेच कविता दिलेली असते त्या कवितेवर आधारित आपल्याला आपल्या कल्पने कल्पनाविश्वास जाऊन चा, चार चार किंवा दोन ओळींची कविता ही कंपोज करायची असते म्हणजे ही ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी असते आपण सहजपणे कविता कॉम्पोज करू शकतो दिलेल्या विषयाला अनुसरून आता प्रश्न तिसरा बी आहे पोएटिक ॲप्रिसिएशन याला गुण आहेत चार विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपल्याला कवितेचं रसग्रहण करायचं असतं रसग्रहण म्हणजे ॲप्रिशिएशन कविता आपल्या पाठ्यपुस्तकातलीच आप असते व त्या भागामध्ये मुद्दे दिले जातात अबाउट द पोयम पोएट किंवा टायटलची माहिती लिहायची त्या कवितेचे थीम काय आहे ते लिहायचं कवितेची भाषा पोईटेक डिव्हायसेस म्हणजे अलंकार आणि कवितेतून मिळणारा संदेश या सर्व गोष्टी या ठिकाणी लिहिल्या तर आपल्याला चार मार्क मिळू शकतात आपल्या चॅनलवर याच्याबरोबर सुद्धा आधारित सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि याची तयारी करा विद्यार्थ्यांनो आता याच्यानंतर सेक्शन थ्री आहे रायटिंग स्किलचा रायटिंग स्किल एकूण सोळा गुणांसाठी आहे किती गुणांसाठी सोळा याच्यामध्ये क्वेश्चन फोर आहे क्वेश्चन फोर या क्वेश्चन फोरमध्ये ये आहे क्वेश्चन फोरमध्ये ए राईट एनी वन ऑफ द फॉलोविंग या ठिकाणी दोन घटकांची उत्तर आप दोन घटकावर आधारित आपल्याला प्रश्न दिले जातात व त्याच्यापैकी एका घटकावर आधारित उत्तर लिहायचं असतं बघा या ठिकाणी काय दिलेला आहे हा डायलॉग दिलेला आहे आणि या डायलॉगवर आधारित डायलॉग आपल्याला सीन्स मिस्टर राव हॅड टू गो फॉर हिज मॉर्निंग वॉक ही लेफ्ट मेसेज फॉर सुमित ड्रॉप दॅट मेसेज इन फिफ्टीन वॉट बघा या डायलॉगवर आधारित आपल्याला संदेश लिहून काढायचा आहे तसंच याला ऑर काय आहे युअर हॉबी इज क्लाइंबिंग द माउंटेन्स यू आर फिट बोथ फिजिकली अँड मेंटली यू हॅव ऑलरेडी क्लाइंबड व्हेरियस माउंटेन्स इन इंडिया नाव यू युअर ड्रीम इज टू क्लाइंब माउंट एवरेस्ट वर्ल्ड हायएस्ट माउंटेन यू विस्ट टू जॉईन हिमालयान माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंग टू गेट अ प्रॉपर ट्रेनिंग फॉर इट तुमची आवड आहे गिर्यारोहणाची तुम्हाला माउंट एव्हरेस्टवर जायचं आहे तर मग काय करायचं मेक अ स्टेटमेंट ऑफ पर्पज विच विल हेल्प यू टू गेट ॲडमिशन इन धिस इन्स्टिट्यूट तर तुम्ही आता या ठिकाणी स्टेटमेंट तयार करायचं आहे ज्याच्या आधारे आपल्याला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे किंवा त्याला ऑर आहे अँड इंटरस्कूल स्टेट लेवल बास्केटबॉल फायन फायनल मॅच इज गोइंग ऑन युअर टीम सीम्स टू लूज द मॅच यू आर द कॅप्टन ऑफ द टीम अँड डिस्कसिंग विथ युअर टीम मेट्स इन द शॉर्ट ब्रेक अबाउट दॅट स्ट्रॅटजी दिस इज द टू डू ऑरड आय सिच्युएशन फॉर द टीम तुमचा संघ प्रभावाच्या स्थितीमध्ये आहे आणि टी ब्रेक झालेला आहे आणि तुम्ही करा किंवा मरा अशा पद्धतीनं संदेश तुम्ही तुमच्या टीमला देऊ इच्छिता राईट व्ह्यूज अँड सजेशन्स ऑफ द प्लेयर्स इन द फॉर्म ऑफ द ऑफ डायलॉग आणि तुम्ही त्या टीमचे कप्तान आहात आणि तुमचे खेळाडू यांच्यामधील तुमच्या खेळाडूची मतं आणि सूचना याच्यावर आधारित डायलॉग तयार करायचा आहे याच्यानंतर या प्रश्न चौथ्यामध्ये बी असतो राईट एनी वन ऑफ द फॉलोईंग चार गुणांसाठी बघा याच्यामध्ये काय आहे दिस सम आर यू प्लॅन टू गो टू मनाली विथ युअर फॅमिली यू हॅव टू बुक अ हॉटेल रूम फॉर फायव्ह डेज स्टे इन मनाली राईट अँड ईमेल टू द मॅनेजर ऑफ द हॉटेल टू बुक अ रूम प्रोव्हाइड ऑल द नेसेसरी डिटेल्स लाईक रूम टाईप्स आय डी प्रूफ्स ॲड्रेस क्रेडिट कार्ड डिटेल्स इत्यादी इट इस सी तुम्ही मनालीला जाणार आहात आणि तुम्हाला हॉटेल बुक करायचं आहे म्हणून त्या हॉटेलच्या मालकाला तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे काय काय तुमच्या गरजा आहेत अशी माहिती मिळवण्यासाठी ईमेल करायचा आहे ईमेलवर सुद्धा आधारित आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही पहा किंवा ते जर तुम्हाला लिहायचं नसेल तर इमॅजिन यू हॅव विजिटेड द जंगल्स ऑफ नागरहोल राईट रिपोर्ट टू बी पब्लिश इन युअर कॉलेज मॅगझिन इन अ लोकल न्यूजपेपर स्थानिक वर्तमानपत्रामध्ये बातमी देण्यासाठी रिपोर्ट तयार करायची माहिती या भागामध्ये लिहायची असते किंवा ते जर आपल्याला येत नसेल ते लिहायचं नसेल तर इमॅजिन यू हॅव टू इंट्रेन ओल्ड वुमन हु लिव्हज इन एन ओल्ड होम एज या भागामध्ये आपल्याला मुलाखतीचे आठ ते दहा प्रश्न तयार करायचे असतात एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी आठ ते दहा प्रश्न या ठिकाणी आपल्याला लिहावे लागतात त्याच्यानंतर प्रश्न तिसरा सी आहे राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग याला गुण आहे चार याच्यामध्ये काय आहे इम्पॉर्टन्स ऑफ द डे सायंटिफिक रिव्होल्युशन पीपल फॉलो सुपरटिशन स्कोप ऑफ सुपरटिशन सोल्युशन्स बघा या भागामध्ये दिलेल्या विषयावर आधारित आपल्याला स्पीच तयार करायचं असतं म्हणजे भाषण तयार करायचं असतं आणि याला गुण आहेत एकूण चार आणि याला ऑर आहे इमेज इन दॅट यू आर अ कम्पियर अँकर ऑफ द टीचर्स डे प्रोग्राम ऑफ युअर स्कूल या भागामध्ये आपल्याला सूत्रसंचालन करण्यासाठी एखाद्या विषय विषय दिला जातो व त्या विषयावर आधारित त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी आपल्याला कच्चा ड्राफ्ट लिहावा लागतो सूत्रसंचालन कसं लिहायचं ते लिहून काढावं लागतं ते या ठिकाणी विचारलं जातं किंवा याला ऑर असतं रीड द फॉलोइंग प्रोब शेअर युअर व्ह्यूज अँड एक्सपांड आयडिया या ठिकाणी एक ते दोन सुविचार दिले जातात म्हणी दिल्या जातात व याच्यावर आधारित आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असतं आपले विचार लिहायचे असतात आणि प्रश्न तिसरा डी असतो राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग खाली दिलेल्या एका विषयावर उत्तर लिहा गुण आहेत चार बघा या ठिकाणी काय आहे शाकुंतला देवी इज अ फिल्म अबाउट अ रिनोड मॅथमॅटिशियन द मूवी

आणि जर आपल्याला तेही जर जमत नसेल ते लिहायचं नसेल अभ्यास जर कमी असेल तर राईट ब्लॉग ऑन द टॉपिक ब्लॉग आपल्याला लिहायचा असतो ब्लॉगला ज्या पद्धतीने ले लेख लिहिला जातो त्याच पद्धतीचा लेखचा नमुना आपल्याला ले उत्तरपत्रिकेमध्ये लिहून दाखवावा लागतो किंवा आपल्याला तेही जर जमत नसेल तर त्याला ऑर आहे राईट अँड अपील टू यूज हँडलूम प्रॉडक्ट्स इन अवर डेली लाईफ यूज द फॉलोईंग पॉइंट्स खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आव्हान करायचं असतं अपील लिहायचं असतं अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न कंप्लीट होतो आणि आता शेवटचा प्रश्न आहे सेक्शन फोरमध्ये लिटररी जिनर नॉव्हेल प्रश्न पाचवा ये हा असतो चार गुणांसाठी कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो ॲज फर द इन्स्ट्रक्शन आपल्या पाठ्यपुस्तकातील चौथ्या युनिटवर आधारित या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात मध्ये चार गुणांच्या दोन ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात पहिली ॲक्टिव्हिटी सोपी असते दुसरीसुद्धा ॲक्टिव्हिटी सोपी दुसरी असते कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट आणि या ठिकाणी हे मॅच द कॉलम्स जोड्या लावा किंवा रिकामी वाक्य पूर्ण करा अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी विचारली जाते त्याच पद्धतीनं प्रश्न पाचवा ये झालं आता प्रश्न पाचवा बी आहे आन्सर इन अबाउट फिफ्टी वर्ड टू द क्वेश्चन गिव्हन बिलो बघा या ठिकाणी आपल्याला पाठांतराशिवाय पर्याय नाही म्हणजेच तो समजून घेऊन आपल्याला पाठ अभ्यासावा लागेल आपला जो चौथा शिक्षण आहे तो अतिशय लक्षपूर्वक वाचावा लागेल त्याचं मनन करावं लागेल आणि त्याच्यावर आधारित या ठिकाणी दोन ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात प्रत्येक ॲक्टिव्हिटी दोन गुणांसाठी असते त्याच्यानंतर प्रश्न पाचव्यामध्ये सी ॲक्टिव्हिटी आहे आन्सर इन अबाउट फिफ्टी वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाठांतराला पर्याय नाही आपल्या पाठ्यपुस्तकातील चौथ्या युनिटवर आधारित जो भाग आहे तो आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घ्यावा लागेल वाचावा लागेल त्याचा सराव करावा लागेल आणि त्याच्यावर आधारित या ठिकाणी आपल्याला उत्तरं लिहून काढायची आहेत आणि पाचव्या प्रश्नातला डी आहे आन्सर इन अबाउट फिफ्टी वर्ड टू द क्वेश्चन गिव्हन बिलो या ठिकाणी सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकातील आप शेवटच्या युनिटवर आधारित शेवटच्या शिक्षणवर आधारित चार गुणांसाठी दीर्घोत्तरी लघुत्तरी प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात आणि तो पाठ करण्याला पर्याय नाही विद्यार्थी मित्रांनो जा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ग्लोबल डब्ल्यू डब्ल्यू डॉट ग्लोबल इंग्लिश क्रिएटिव्हिटी डॉट कॉमचे संचालक माननीय श्री बुराडे सर यांनी आपल्याला ही प्रश्नपत्रिका ही ऍक्टिव्हिटी शीट उपलब्ध करून दिली म्हणून आपण पुन्हा एकदा त्यांचे आभार मानूया आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा विश यू ऑल द बेस्ट स्टुडंट्स